आज संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण देशात सर्व समाजाच्या नागरिकांकडनं साजरा केला जातो. राज्यघटनेमध्ये नमूद क्रमाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या सन्मानासह ध्वजारोहण केले जाते. मात्र गंभीर बाब अशी की मेळघाटाची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यातील टाकरखेडा या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकाने मद्यपान करून ध्वजारोहण केले. एवढेच नव्हे तर ध्वजारोहण करताना मद्यधुंद अवस्थेत शाळेतून राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला सलामी न देता व पूजन न करता शाळेतूनच निघून गेले. टाकरखेडा गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि गावकऱ्यांनी शाळेत राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रीय ध्वजाला सलामी अर्पित केली. या सर्व प्रकरणाची माहिती जिल्हा परिषद सदस्य माया मालवीय आणि कालू मालवीय यांना मिळताच त्यांनी शाळेला भेट देऊन पूर्ण सन्मानासह राष्ट्रध्वजाला सलामी दिली. या संबंधित प्रतिक्रिया घेण्याकरिता गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे गेले असता त्यांनी कॅमेरासमोर न येता संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची तसेच एक वेतनवाढ थांबवण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिलेली आहे. टाकरखेडा गावातील शाळा प्रशासनाचे असे हाल गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुरू आहेत. गावकऱ्यांनी त्वरित चांगले शिक्षण देण्याबाबत मागणी केलेली असून गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी शाळेला नवीन शिक्षक देण्याचे आश्वासन दिलेले आहे. हा शाळा समिती व्यवस्थापन का अध्यक्ष हूँ और जो आज 15 अगस्त होने वाला था लेकिन सर ने शराब पीकर आकर एकदम यहाँ पर हमारे खिचड़ी बनाने वाले भाई उनको बिठाया था और उन्होंने बहुत शराब पी के आया था. हमने बोला पूजा पार्टी कुछ नहीं नहीं बोले, कुछ चलता नहीं बोले, कोरोना काल चालू है ना, इसलिए बस फोटो वोटो कुछ भी नहीं. गांव लोग का वेट नहीं किया, यहाँ का समिति का वेट नहीं किया, सिर्फ मैं अकेला यहाँ था और 2-3 भाई था और उन्हें शराब पी के हमने बोला तो बोले जाओ, बोले जो करना है तो कर लो, बोले उसका निश्वादे सर. मी इथे शाळेमध्ये टाकरखेडा तालुका धारणीमध्ये लहान मुलांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेली होती. तर इथे पाहिलं तर ऑलरेडी झेंडा फडकलेला दिसला आणि इथे प्रशासनापैकी कोणीच दिसलेलं नाही आहे. तर इथे सगळे विद्यार्थी आणि इथले गावातले जे गावकरी मंडळी होते ते सर्व हजर होते, बाकी इतर कोणीही मला इथे दिसले नाही. तस्मिन शेखसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.